हालेलुया हालेलुया नीति सूत्र 20:18 हालेलुया हाले वचन क्या सांगते प्रत्येक बेत मसलतीने सिद्धि जातो शहाणपणाने मार्गासने युद्ध चालू वचन सांगते की प्रत्येक बेत मसलतीने सिद्धि जातो प्रत्येक बेत म्हणजे जसं की प्रत्येक योजना कशा प्रकारे सिद्धि जाणार मसलतीने सल्ल्याने मार्गदर्शनाद्वारे मसलत मार्गदर्शन सल्ला जो आहे त्या सल्लेद्वारे मार्गदर्शनाद्वारे हरेक बेत सिद्धि जाणार बघा अनेक वेळा आपल्या जीवनात कदाचित काही गोष्टी करायच्या असेल तर मार्गदर्शन आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो जसं की आपण कोणातरी विचारणार काय करायचे काय नाही याच्यातून मार्ग कसा काढावा कशा प्रकारे कार्य करावे यासाठी आपण सल्ला मसलत घेतो अगदी छोटे मोठ्यांकडे सल्ला मसलत घेतात मुलं आपल्या आई वडिलांकडे किंवा अशा प्रकारे आपण एकमेकांकडे सल्ला मसलत घेत असतो काही कार्यानिमित्ताने किंवा काही गोष्टी करण्यासाठी मग भले धंदा संबंधाने असो लग्ना संबंधाने किंवा कोणत्याही गोष्टी संबंधाने किंवा असो मार्गदर्शन प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो कोणाला तरी विचारतो की आपण आपल्याला या गोष्टीमध्ये या गोष्टी पुढे कशा नेल्या पाहिजे कशा केल्या पाहिजेत या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते की वचन काय सांगते प्रत्येक बेत जे आहे ते मसलतीने सल्ल्याने मार्गदर्शनाने सिद्धी जातात पण नक्की सल्ला मार्गदर्शन मसलत कोणाकडून घ्यावे सल्ला तर सर्वजण एकमेकांकडून घेण्याचा प्रयत्न करतात अगदी प्रत्येक माणसाला सल्ल्याची मार्गदर्शनाची गरज आहेच आणि प्रत्येक मनुष्य अगदी मार्गदर्शन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो कोणा ना कोणाला तरी विचारू आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला नात्यातल्या आपल्या मित्रमैत्रिणीला किंवा आपल्या खास जवळच्या व्यक्तींना आपण विचारून मसलत घेण्याचा प्रयत्न करतो परंतु बायबल आपल्याला शिकवते की आपण मसलत कोणाकडून नक्की घ्यावी खरोखर जी व्यक्ती उत्तम आणि चांगली व्यक्ती आहे जी व्यक्ती धार्मिक आहे जी व्यक्ती परमेश्वर पित्याचे प्रभू येशू पित्याचे भय बाळगत आहे आणि जी व्यक्ती खरोखर त्या व्यक्तीचं जीवन खरोखर प्रामाणिक आहे ती व्यक्ती खरोखर परमेश्वर पित्याचे नियम पाळत आहे अशा व्यक्तीकडून जर आपण मार्गदर्शन घेत आहोत तर ते मार्गदर्शन तो सल्ला ती मसलत आपल्या जीवनाला उपयोगाला पडणार परंतु काही व्यक्ती इतरांना नियम लावून देते इतरांना सांगते तुम्ही असे करा परंतु ती व्यक्ती स्वतः तसं करत नसेल तर त्या व्यक्तीकडे तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी जाऊ नका कारण ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन कधीच करणार नाही तर ती व्यक्ती नक्की स्वतःचा स्वार्थ पाहणार तर अशा व्यक्तीकडे तुम्ही मार्गदर्शनाने सल्ला घ्या जी व्यक्ती प्रभूचं भय बाळगत आहे आणि ती व्यक्ती खरोखर खात्रीदायक आहे किंवा मात्र प्रभूचे नियम पाळत आहे ती धार्मिक व्यक्ती प्रभूची सेवा करत आहे आणि ती व्यक्ती स्वतः नियम पाळत आहे अशा व्यक्तीकडे जर तुम्ही मार्गदर्शन मिळवत आहात सल्ला मिळवत आहात तर ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल प्रभू मध्ये असलेली धार्मिक व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकते योग्य सल्ला देऊ शकते परंतु इतर कोणाकडे तुम्ही सल्ला घेतात मार्गदर्शन घेतात तर ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकत नाही मार्गदर्शनाची गरज आहे बायबल पण शिकवते सल्ला मसलतीची गरज आहेच पण चुकीच्या सल्ल्याद्वारे तुम्ही आपलं जीवन आपलं आयुष्य खराब करू शकता चुकीच्या सल्ल्याने तुम्ही अगदी संकटात सापडू शकता अनेक लोक चुकीचा सल्ला घेतल्याने अगदी जीवनभर संकटात पडलेले आहेत तर काही लोकांनी चांगला व्यक्तीकडून चांगला सल्ला घेतल्याने पुढे गेलेले आहेत आणि अगदी त्यांचं जीवनही उज्ज्वल बनलेले आहे तर प्रभूच्या सेवकांकडून जी धार्मिक आहे खात्रीदायक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती खरोखर परमेश्वर पित्याच्या नियमात चालत आहे अशा व्यक्तीकडूनच मार्गदर्शन किंवा सल्ला घ्या ती व्यक्ती योग्य तुम्हाला मार्गदर्शन करेल ती व्यक्ती योग्य तुम्हाला सल्ला देईल पण त्याच व्यक्तीकडे मात्र मार्गदर्शन घेण्यात जाऊ नका नाहीतर तुम्ही संकटात सापडतील मसला सल्ला किती आवश्यक आहे बायबल शिकवती पा बायबल मध्ये या गोष्टी तर अगदी स्पष्ट रीतीने केलेले आहे ही सल्ला मसलत याची किती आवश्यकता आहे अगदी आपण नीतीसूत्रामध्ये पाहतो
वचन संते नीति सूत्र 27:9 तेरवा सुगंधी द्रव्य मनाला आला आलाद देता त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय. वचन संते तेल आणि सुगंधित द्रव्य अगदी मनाला उल्लास देतात. त्या प्रकारे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य आहे, किंमत आहे, महत्व आहे. मनापासून जी व्यक्ती मसलत देते, चांगली मसलत देते, योग्य मसलत देते, असा मित्र असो, मैत्री असो, कोणती व्यक्ती असो, त्या व्यक्ती मसलत देणाऱ्या व्यक्तीचे आपण कौतुक करू शकणार, कारण ती योग्य मसलत देणार. मसलत मार्गदर्शन माणसाला गरजेचं आहे. आणि सर्वात महत्व पाहिलं तर बायबल शिकवते मार्गदर्शन पवित्र आत्म्याकडून पण आहे. आपण युहानमध्ये 14:26 वचनामध्ये पाहतो, प्रभू येशू काय म्हणत आहे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि होणाऱ्या गोष्टीची तो तुम्हाला आठवण करून दे, शिकवणार तुम्हाला, मार्गदर्शन करणार तुम्हाला आणि प्रभूच्या गोष्टीची आठवण सुद्धा आपल्याला करून देणार. मार्गदर्शन करणारा, शिकवणारा पवित्र आत्मा जो कैवारी आपल्याला साथ देणार. अगदी युहान 14:16 हा पवित्र आत्मा प्रभू येशू म्हणत आहे की तू तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहणार. कैवारी जो कैवारी आत्मा आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करणारा, आपल्याला साथ देणारा, आपल्याला मदत करणारा आत्मा आहे, तू सदा सर्वदा आपल्या बरोबर राहणार. सदा सर्वदा योग्य मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा. आपण प्रभूच्या भयात चालत आहोत, प्रभूच्या नियमात आज्ञेत प्रार्थनेत चालत आहोत. हरेक परिस्थितीत कोणती स्थिती घेऊन आपल्या जीवनात येऊ, दुःखाची, संकटाची, आजाराची, समस्येची, या भले कोणती परिस्थिती, अशा वेळेला जर आपण प्रथम प्रार्थना करत आहोत, प्रभूच्या तर सर्व गोष्टी समर्पण करत आहोत, तर पवित्र आत्मा स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार, तो शिकवणार, तो आपल्याला योग्य सल्ला देणार. परंतु माणसामध्ये काही इतकी वेळ प्रभूला देऊ शकत नाही, मनापासून प्रार्थना करत नाही, त्यामुळे त्याला माणसाकडून सल्ला घेण्याची गरज लागते. मग बायबल हे पण शिकवते, तुम्ही घ्या सल्ला, घ्या मसलत, पण अशा व्यक्तीकडून जी खरोखर मनापासून तुम्हाला मसलत देईल, जी खरोखर एक धार्मिक आणि चांगली व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीमध्ये स्वार्थ मिळत नाही, जी व्यक्ती विश्वासू व्यक्ती आहे, अशा व्यक्तीकडून तुम्ही सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. अशी व्यक्ती तुम्हाला योग्य रीत्या मार्गदर्शन करू शकेल, अशी व्यक्ती तुम्हाला योग्य रीत्या मात्र सल्ला देऊ शकेल. आपण नीतीसूत्रामध्ये पाहतो 13:10 गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असते. चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असते, ती व्यक्ती पुढे जाते, यशस्वी बनते, जी व्यक्ती चांगली मसलत घेते, चांगला सल्ला, चांगले मार्गदर्शन घेत आहे, ती व्यक्ती पुढे जाणार, त्या व्यक्तीकडे ज्ञान असणार, ती व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती बनणार, ती व्यक्ती यशस्वी व्यक्ती बनू शकणार. त्या व्यक्तीला हरेक कार्यात, हरेक कामात मात्र यश लाभणार. जी व्यक्ती चांगला सल्ला आणि चांगली मसलत घेत आहे, प्रभूमध्ये आपण जीवन जगणार, तर पवित्र आत्मा योग्य रीतीने आपल्याला सल्ला देणार, मार्गदर्शन करणार आहे, योग्य रीतीने तो आपल्याला शिकवणार. पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने चालणारी व्यक्ती अगदी ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्ती बनू शकणार. परंतु लक्षात ठेवा, असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला योग्य सल्ला देणार नाही, कदाचित त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार. अशा व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा. म्हणून त्यासाठी धार्मिक व्यक्ती जी खरोखर प्रभूचे नियम पाळत आहे, खरोखर खात्रीदायक आहे, ज्या व्यक्तीमध्ये कोणताही स्वार्थ नाही, जी व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी झटत आहे, पहिला खात्री करून घे की व्यक्ती योग्य आहे का, अशाच व्यक्तीकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन वा. भलत्याच व्यक्तीकडे तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करावे जातील, तर तुम्ही नुकसानात सापडतील.
बघा बायबल मध्ये आपण पाहतो एक राजा 12:1-24 वचनामध्ये रहाबाम राजा जेव्हा तो आपल्या गादीवर बसला तेव्हा मात्र इस्रायल लोक मात्र त्याच्याकडे आले आणि रहाबाम राजाला म्हणू लागले की तुझ्या बापाने आमच्यावर जे ओझे लादलेले ते तू हलके करतोस की नाही. रहाबाम त्याला म्हटलं तुम्ही 3 दिवसांनी या. तेव्हा ठरलेल्या मुदतीप्रमाणे इस्रायल लोक रहाबाम राजाकडे आले. तेव्हा रहाबाम राजाने अगोदर मात्र या लोकांना काय उत्तर द्यायचं म्हणून मात्र त्याने आपल्या तरुणांना विचारले. अगोदर रहाबाम राजाला त्याच्याबरोबर जे त्याच्या बापाच्या वयाच्या होती जी वृद्ध होती म्हातारी होती त्या लोकांनी रहाबामला योग्य चांगला सल्ला दिला पण रहाबामने तो सल्ला धिक्कारला नाकारला आणि त्याच्याबरोबर जे लहानाचे मोठे झाले होते तरुण त्यांचा सल्ला रहाबाम राजाने घेतला. हा रहाबाम शलमोन राजाचा मुलगा होता दाविदाचा नातू आणि रहाबामने मात्र आपल्या बरोबर वाढलेल्या तरुणाचा सल्ला घेतला परंतु आपल्या ज्या बापाचे वयाचे होते जे म्हातारी होते त्यांचा त्यांनी सल्ला घेतला आणि तरुणाने त्याच्या मित्राने जे तरुण त्याच्याबरोबर जे वाढलेले होते त्याने रहाबामला चुकीचा सल्ला दिला आणि तो सल्ला असा होता की रहाबामने इस्रायल लोकांना म्हटलं माझ्या बापाने तुमच्यावर जे ओझे लादले ते मी आणखीन कठीण करेन आणखीन जड करेन आणखीन मी तुमच्यावर ओझे लादेन आणि त्यामुळे इस्रायल लोक रहाबाम राजापासून मात्र तुटले दुरावले. सर्व इस्रायल लोक रहाबाम राजाला अगदी दावीद घराण्याला सोडून गेले. फक्त यहुदाचा एकच वंश दावीद घराण्याला मात्र चुकटून राहिला. बाकी 10 वंश मात्र यहुदा जसं की दावीद घराण्यापासून दावीद राज्यापासून अलग झाले आणि 10 वंश यराबाम राजाच्या हातात आले आणि यराबाम या मात्र 10 वंशाचा राजा झाला. आता बघा रहाबामने मात्र चांगला सल्ला धिक्कावला आणि तरुणाचा सल्ला घेतल्यामुळे संकटात पडला आणि राज्याचे 2 विभाग झाले. लोक त्याच्यापासून तुटले गेले लोक त्याला सोडून गेले. अनेक वेळेला जीवनामध्ये चुकीचा सल्ला घेतल्याने संकटात पडू शकतात. यराबामला देवाने राजा बनवले तेव्हा कोणत्या माणसाचे मसलत घेऊन देवाने यराबामला राजा बनवलं नाही. परमेश्वर पित्याने यराबामला राजा बनवले 10 वंशाचा. परंतु यराबामने काय केलं यराबामने लोकांचा सल्ला घेतला. बायबल सांगते की मात्र 1 राजे 12:25-33 वचना वचन सांगते की या यराबामला परमेश्वर पित्याने राजा बनवले परंतु आपल्याकडून लोक दुरावू नये आणि पुन्हा रहाबामकडे वळू नये म्हणून या यराबामने लोकांचा सल्ला घेतला. 1 राजे 12:28 राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची 2 वासरे केली. बघा या यराबाम राजाने लोकांचा सल्ला घेतला पण परमेश्वर पित्याचा सल्ला घेतला नाही. परमेश्वर पित्याने यराबामला राजा बनवलं होतं अहिया संदेष्टाच्या द्वारे. यराबाम राजा अहिया संदेष्टाला विचारू शकत होता देव पित्याला विचारू शकत होता परंतु त्याने लोकांचा सल्ला घेऊन 2 वासरी बनवली आणि त्याची पूजा त्याने इस्रायल लोकांना करायला लावली आणि अशा प्रकारे यराबाम राजाने इस्रायल लोकांना पापात पडले आणि त्यामुळे 1 राजे 13:34 या गोष्टीने यराबामच्या घराण्यास पाप लागले व तेने करून त्याचा उच्च झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले. यराबाम राजाचे घराणे आपण 14:1 पाहिले 1 राजे 14:1 त्याचा मुलगा अभिया आजारी पडला. परमेश्वर पित्याने अभिया संदेष्टाच्या द्वारे यराबामच्या राजाच्या बायकोला म्हटलं की तुझा मुलगा मरण पावेल आणि खरोखर मुलगा मेला. इतकंच नाही यराबाम राजाच्या घराण्याला शाप लागला की जो कोणी तुझ्या घरातला नगरात मरेल त्याला कुत्री खातील आणि जो राणा वनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील. तुमच्यातील कोणाला मुठमाते मिळणार नाही फक्त अभियालाच मुठमाते मिळेल. परमेश्वर मात्र यराबामाच्या घराण्याचा नाश करणं उच्छेद करणार. देवपित्याने त्याला निवडले राजा बनवले पण सल्ला लोकांचा घेतला आणि त्या सल्ल्याने त्याने लोकांना पापात पडले इस्रायल लोकांना पापात पडले त्यामुळे यराबामच्या घराण्याचा देवाने नाश केला. अनेक वेळेला जीवनामध्ये
परमेश्वर पित्याचा सल्ला घेण्याऐवजी माणसाचा सल्ला घेतो आणि त्यामुळे संकटात सापडतो. बायबल उघडा, बायबल वाचा, प्रार्थना करा, थोडा वेळ बसा प्रभूकडे. टीव्ही प्रोग्रामसाठी इतका वेळ काढता, थोडं प्रार्थना करायलासाठी वेळ काढा. देव पित्याशी बोला, प्रभू तुम्हाला शिकवणार, प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करणार, प्रभू तुम्हाला मदत करणार. कारण सल्ला देणारा परमेश्वर पित्या जो नेहमी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. काही वेळा परमेश्वर पिता आपल्या सेवकाद्वारे, आपल्या धार्मिक व्यक्तीद्वारे सुद्धा योग्य रीत्या मार्गदर्शन करत असतो, योग्य रीत्या सल्ला देत असतो की आपण कशा प्रकारे धार्मिक जीवन जगावे, कशा प्रकारे प्रभूमध्ये वाढावे, किंवा आलेल्या संकटांना तोंड कसे द्यावे, किंवा काही कामामध्ये आपण कशा प्रकारे पुढे जावे, कशा प्रकारे ती कार्य करावे. म्हणून प्रभू आपल्या सेवकांच्या द्वारे सुद्धा योग्य मार्गदर्शन करत असतो. हालेलुया, हालेलुया. बाइबल आपल्याला पुढेही सांगते, दोन राजामध्ये 12 अध्यायामध्ये यहोआश, यहोआश जो राजा होता ज्याला यहोआशी म्हणतात, हा जो राजा आहे, बाइबल सांगते की मात्र जोपर्यंत त्याला मात्र यहोयादा याचकाची मसलत मिळत होती. दोन वचनात यहोआशाला यहोयादा याचकाची सल्ला मसलत मिळत होती, तोवर परमेश्वराच्या दृष्टीने ज्यांनी ते तो करीत होता. बायबल काय सांगते, यहोयाश राजा जो होता ज्याला यहोआश म्हणतात, यहोयादा याजक जोपर्यंत त्याला सल्ला मसलत देत होता तोपर्यंत यहोयाश राजा परमेश्वराच्या दृष्टीने योग्य करत होता. म्हणजे जोपर्यंत परमेश्वराचा एक सेवक जर एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन योग्य रीत्या करत आहे, तर तो योग्य व्यक्ती योग्य मार्गाला लागतो, योग्य जीवनही जगू शकणार. परंतु यहोयादा मरण पावल्यानंतर, दोन इतिहास आपण 24:17 मध्ये पाहतो, यहोयादा मरण पावल्यानंतर यहुदाच्या राजाने, यहुदाच्या सरदाराने राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. यहोयादा याजक मेल्यानंतर सरदार यहोआशकडे गेले, यहोआशकडे, आणि यहोआश म्हणजे यहोआश राजाने सरदारांचे म्हणणे ऐकले आणि तो बिघडला. हा यहोआश अगोदर परमेश्वर पित्याचे भय बाळगत होता, तर यहोयादा याजक त्याला सल्ला देत होता, त्यामुळे तो पुढे गेला होता, त्यामुळे राज्य त्याच्या हाती आलं होतं, असल्यापासून काढून या यहोआशच्या हाती आलं होतं राज्य. परंतु यहोयादा याजक मरण पावल्यानंतर यहोआश बिघडला, त्याने सरदारांचे म्हणणे ऐकले. आणि म्हणून आपण दोन इतिहास मध्ये 24:17 मध्ये पाहतो की अशा प्रकारे मात्र यहोआश बिघडला आणि मात्र त्याने सरदारांचा सल्ला, त्यांचे म्हणणे ऐकले, तो परमेश्वराच्या विरुद्ध गेला आणि मात्र परमेश्वराने आपला सेवक जखरिया, जखरिया यहोयादा याचकाचा पुत्र जखरिया याच्याही प्रभूने आपला अपमानला त्याला सुधरवण्यासाठी. परंतु तरी बायबल सांगते, तरी सुद्धा यहोआश किंवा मात्र लोक परमेश्वराकडे वळले नाही, मग त्यामुळे यहोआशांना अनाश झाला, परमेश्वर पित्याने त्याला शिक्षा केली आणि अशा प्रकारे मात्र तो मृत्यू पावला. अनेक वेळा मात्र आपण परमेश्वराचा सल्ला धिक्कारतो, माणसाचा सल्ला स्वीकारतो आणि अशा मुले मात्र संकट आणि समस्या येतात. कारण प्रत्येक व्यक्ती चांगली मसल देवी याच आपण सांगू शकत नाही. म्हणून वचन सांगते की मात्र या लोकांपासून तुम्ही सावध राहा जे तुम्हाला चुकीच्या भूलतापा देते, चुकीचा सल्ला. नीती सूत्रे 1:10 वचनात, माझ्या मुला पापी जर तुला भूलताप देते तर तिला वंश होऊ नको. वचन काय सांगते, माझ्या मुला पापी लोक तुला भूलतापा, म्हणजे चुकीच्या गोष्टीविषयी तुला मार्गदर्शन सल्ला देतील, चुकीच्या गोष्टी करण्या संबंधाने, वाईट करण्या संबंधाने. तर वचन सांगते त्याला तू वंश होऊ नकोस, त्यापासून तू सावध राह. परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न कर. दाने 4 अध्यायामध्ये जेव्हा नबूकदनेस्सर राजाला स्वप्न पडले आणि राजाला स्वप्न पडल्यानंतर स्वप्नाचा अर्थ कोणालाही, अर्थ तांत्रिक मांत्रिक जे आले कोणालाही, मात्र ज्योतिष कोणाला सुद्धा, मात्र स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. त्यावेळेला राजाला हे सांगण्यात आलं की मात्र
दानियल आहे जो तुम्हाला या स्वप्नाचा अर्थ सांगेल. तेव्हा दानियलला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि दानियलने राजाला मात्र त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. परंतु दानियलने राजाला एक मसलत दिली, महाराज आपण जो स्वप्न पाहिलेले आहे, जो वृक्ष पाहिलेला आहे, ज्या गोष्टी पाहिल्या तो आपणच आहात महाराज, आणि आपल्या राजाचा अंत आपल्या अंताविषय सर्व गोष्टी मात्र परमेश्वरने तुम्हाला सांगितलेले दाखवलेले आहेत. तर महाराज माझी मसलत तुम्ही मान्य करा. 27 वचनात दानिय राजाला काय म्हणतो नबुकदनेस्सर राजाला, म्हणून राजा माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबावर दया करावे, अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. दानियलने राजाला मसलत दिली, महाराज तुम्ही माझी मसलत मान्य करा, जर तुमचं राज्य टिकावं असं तुम्हाला वाटते तर माझी मसलत मान्य करा, तुम्ही पाप सोडा, अधर्म सोडा, धर्माचरण चांगली कृती करायला सुरुवात केलं आणि गरिबांवर दया करा, तुमचं राज्य अधिक काळ राहील. म्हणजे तुम्ही चांगली कृती केली तर तुमचं राज्य टिकेल. पण राजाने ऐकलं नाही. राजा उलट म्हणत आहे, गोष्ट फक्त 12 महिने लुटल्या, राजा म्हणत आहे हे सर्व कोणी केलेले आहे, मीच की नाही. गर्व आला नबुकदनेस्सर राजामध्ये, म्हणून त्याला आकाशातून वाणी झाली की नबुकदनेस्सर राज्य तुझ्यातून गेलेले, तू बैलाप्रमाणे गवत खाशील, दही दळामध्ये तू भिजणार, तुझी तुझे केस आणि तुझी नखे पक्षाच्या नखासारखी पिसासारखी वाढणार, बैलाप्रमाणे तू गवत खाशील, 7 काल तुझ्यावरून वापरले जातील, मनुष्यातून तुला गाळून देण्यात आले, तू पशु प्रमाणे गवतात पडून राहिला. चांगली मसलत मान्य केली नाही नबुकदनेस्सर राजाने. दानियलने त्याला चांगला सल्ला दिला होता, महाराज ऐका, पण त्याने सल्ला घेतला नाही, ऐकलं नाही. अनेक वेळा आपण चांगला सल्ला ऐकत नाही, त्या सल्ल्याप्रमाणे करत नाही आणि त्यामुळे आपण संकटात सापडतो, त्यामुळे आपण समस्यामध्ये सापडतो. प्रभू आपल्याला अनेक वेळा चांगलं मार्गदर्शन चांगला सल्ला देत असतो की आपण त्याप्रमाणे चालावी, त्याप्रमाणे आपण जीवन जगावे म्हणून, प्रभूच्या नियमानुसार आज्ञेनुसार आपण चालावे म्हणून. 2 इतिहास मध्ये आपण 22 अध्यायामध्ये पाहतो, 1-9 वचनापर्यंत, आहाजा आहाजा जो होता एक दुराचारी मनुष्य होता, कारण त्याची आई स्वतः त्याला वाईट करण्याचा सल्ला देत असे. बघा, आई नेहमी आपल्या मुलांना एक चांगला सल्ला देते, चांगलं वागण्याचा, चांगलं जीवन जगण्याचा, चांगला करण्याचा, नेहमी चांगला सल्ला आई देते. आणि या जगामध्ये अधिक अधिक आया ज्या असतात, आईच असते, मुलांना नेहमी चांगला सल्ला देते, मुलांच्या हितासाठी, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी नेहमी आईचा सल्ला चांगला असतो. ती नेहमी आपल्या मुलांचं चांगलं पाहते की मुलांचं चांगलं व्हावं म्हणून. शक्यतो अधिक अधिक आया आपल्या मुलाबाळांना चांगला सल्ला देतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो 2 इतिहास 22 अध्यायामध्ये वचन सांगते की अथल्या जे आहे ही आहाजाला स्वतःच्या पुत्राला पाप करण्याचा, दुष्कृत्य करण्याचा सल्ला देतो. अथल्या आपल्या मुलाला दुष्कृत्य करण्याचा सल्ला देते, त्यामुळे हा ज्या पुन्हा बिघडलं होतं, पापाच्या मार्गाला लागला होता, आणि म्हणून वचन सांगते की देवाकडून त्याचा नाश झाला. 2 इतिहास 22:7 वचनात आहाजाचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगती धरली होती. आहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वर आणि यहोवा निमशियास अभिषिक्त केले होते, त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन योरामाबरोबर निघाला होता. बाइबल सांगते परमेश्वर पित्याने मात्र आहाजाचा नाश केला, कारण तो वाईट करत होता, पाप करत होता, योरामच्या चुकी मात्र चुकीचे जीवन जगत होता, त्याची त्याने संगत पकडली होती, त्याच्या आई त्याला वाईट सल्ला देत होती आणि त्या गोष्टीमुळे मात्र या आहाजाचा नाश झाला. कर्मचंद सत्यभा 2 इतिहास 22:4 आहाजाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्यास असा सल्ला दिला की त्या योग्य त्याचा नाश झाला. बायबल काय सांगते, त्याच्या घराण्यातल्या लोकांना असा सल्ला दिला, विशेष करून त्याच्या आई अथल्याने, की त्या सल्ल्याच्या द्वारे त्याचा नाश झाला.
घरातल्या लोकांनी त्याला चुकीचा सल्ला दिला, त्याच्या स्वतःच्या आईने त्याला चुकीचा सल्ला दिला, त्यामुळे अहाजाचा नाश झाला. चुकीचा सल्ला माणसाच्या जीवनाचा नाश करतो. चुकीचा सल्ला माणसाचं जीवन अगदी नष्ट बनवतो. म्हणून प्रभू आपल्याला नेहमी शिकवतो की आपण प्रभूचे नियम कसे पाळले पाहिजे, प्रभूच्या आज्ञा आपण कशा पाळल्या पाहिजे, प्रभूच्या योजनेप्रमाणे नियमाप्रमाणे आपण कसे जीवन जगले पाहिजे या बाबतीत बायबल आपल्याला शिकवते. बायबल नेहमी आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असते. तर आपण त्या बायबलच्या द्वारेच आपली उन्नती आणि आपली प्रगती होऊ शकते. बायबल का आपल्याला योग्य मार्गदर्शन करते? अशा साठी की आपल्या प्रत्येकाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं. कारण बायबलमध्ये परमेश्वर पित्याचे प्रभू येशूचे वचने शब्द आहेत आणि ते आपल्या प्रत्येक मानवाच्या हितासाठी, प्रत्येक मानवाच्या भल्यासाठी, आपल्या प्रत्येकाचे चांगले आणि योग्य व्हावे म्हणून. म्हणून बायबल काय सांगते? नीतीसूत्रे 15:22 वचनात वचन सांगते, मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीत जातात. वचन सांगते मसलत मिळाली नाही तर बेत निष्फळ होतात. मार्गदर्शन सल्ला मिळाला नाही तर बेत योजना ही निष्फळ जाते, म्हणजे व्यर्थ जाते. त्याला काही अर्थ येत नाही. जर मसलतच नसेल, मार्गदर्शनच नसेल, सल्लाच नसेल तर बेत सुद्धा निष्फळ होतात. म्हणून योग्य व्यक्तीकडे तुम्ही सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या. प्रत्येक माणसाला सल्ल्याची, मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून बायबल शिकवते सल्ला जर मिळलाच नाही तर तुमचे बेस निष्फळ जाणार, जर सल्ला तुम्हाला मिळाला तर तुमचे बेस सिद्धीत जाणार. पण सल्ला धार्मिक व्यक्तीकडूनच घ्या, चांगल्या खात्रीदायक व्यक्तीकडून घ्या. कारण नेहमी प्रभू आपल्याला त्याच्या सेवकाद्वारे, धार्मिक व्यक्तीद्वारे सल्ला देतो. पण आपण बायबलमध्ये पाहतो, 2 इतिहास मध्ये 25 अध्यायामध्ये अमस्या जो होता, जो तो अदमावर चढाई करून जाण्यासाठी निघाला, त्यावेळेला अमस्याकडे थोडे लोक होते. म्हणून मात्र अमस्याने इस्रायल लोकांकडून मदत घेतली. हा यहुद्यांचा राजा होता, त्याने इस्रायल लोकांकडून, एफ्रेम लोकांकडून, एफ्रेम वंशाला बोलवून मदत घेतली. तेव्हा परमेश्वर पित्याने आपल्या सेवकाला पाठवून अमस्याला म्हटलं की इस्रायल वंशातील कोणाला पण आपल्या जोडीला घेऊ नको, कारण त्यांच्या बरोबर देव मिळत नाही. तेव्हा अमस्या म्हणतो की मात्र मी त्याला 100 किंचा चांदी देऊन चुकलेलो आहे. तेव्हा प्रभूचा सेवक म्हणतो, याहून अधिक तुला देण्याची परमेश्वर पित्यामध्ये ताकद आहे, त्याच्यावर तुला देव पिता अधिक देईल. तेव्हा अमस्याने सर्व इस्रायल लोकांना एफ्रेम वंशाला परत पाठवले आणि देवाच्या सेवकाने म्हटलं, तुला अगोदर चढाई करू जायचं असेल तर हिम्मत बांध, देव तुझ्या बरोबर आहे, देव तुला विजय देईल. तेव्हा अमस्या अधोमावर चढाई करून गेला आणि परमेश्वर पिताने अमस्या राजाला अधोमावर विजय दिला. अमस्या राजा मात्र अधोमावर विजय प्राप्त करून आला. जो तो विजय झाला, विजय प्राप्त करून परत आला, तेव्हा वचन सत्य 2 इतिहास 25:14-16 अधोमाचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सैन्य लोकांचे देवते आणून त्यास आपले देव मानले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्याच्या पुढे धूप जाळू लागला. तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याचकडे एक संदेशा पाठविला. तो त्यास म्हणाला, ज्या मूर्तीने आपल्या लोकांस तुझ्यातून सोडवित आले नाही, त्याच्या वचने तू का लागलास? तो त्याला असे बोलू लागला. तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प रा. तुला मार पाहिजे काय? तेव्हा संदेश का गप्प राहिला. मग तो म्हणाला, मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू हे असे केले आहे व माझा सल्ला घेतला नाही. बघा, अमस्या अधोमावर विजय प्राप्त करून आला. जो तो अधोमावर चढाई करून गेला, त्या देवपित्याने त्याला विजय दिला. तेव्हा अधोमाच्या मूर्ती, अधोमाचे देवत्य मात्र अधोमी लोकांना सोडू शकले नाही. आणि इकडे अमस्या देवपित्याच्या सहाय्याने विजय प्राप्त करून आला आणि अधोमी लोकांच्या देव जे होते, मूर्त्या ज्या होत्या, त्याची पूजा करू लागला. तेव्हा परमेश्वर पित्याने आपले संदेश पाठवून म्हटलं, ज्या देवताला त्यांच्या अधोमी लोकांना वाचविता आले नाही, त्या देवताची खूप पूजा करत
कृष्णा जेव्हा हे अमस्या राजाला सांगत होता तेव्हा अमस्या राजा मात्र देवपित्याच्या संदेशावर रागावला आणि म्हटलं तुला मार पाहिजे का गप्परा. तेव्हा संदेशाने म्हटलं देवा तुला नाश करण्याची ठरविलीच आहे कारण तू माझा सल्ला मान्य केला नाही. बघा देवपित्याने संदेशाच्या द्वारे त्याला सल्ला देण्यासाठी मात्र या संदेशाला त्याच्याकडे पाठवले पण तरी अमस्याने हा सल्ला घेतला नाही. अगोदर सल्ला घेतला तेव्हा त्याने अगमावर विजय प्राप्त केला. आता पुन्हा जेव्हा तो चुकीच्या मार्गाकडे वळला होता म्हणून प्रभूने पुन्हा त्याला सल्ला पाठवला परंतु या वेळेला त्याने सल्ला नाकारला सल्ला घेतला नाही. मग आपण त्याच्यामध्ये पाहतो त्या 25 अध्यायामध्ये त्याच्या विरुद्ध कट रचण्यात आला आणि अमस्य राजाचा नाश झाला त्याचा वध करण्यात आला. प्रभू आपल्याला सल्ला का देतो की आपण पापापासून दूर व्हावे आणि येणाऱ्या संकटापासून वाचावे म्हणून. कृतोने केला आपण चांगला सल्ला नाकारतो आणि चुकीचा सल्ला घेऊन बसतो. प्रभू नेहमी आपले मार्गदर्शन करतो आणि तुमच्या जीवनात काही समस्या आहे काही संकट आहे काही दुःख आहे तर जी व्यक्ती प्रभूचं भय बाळगणारी प्रभूची व्यक्ती जसं की प्रभूचा सेवक सेविका कोणी असणार जी खरोखर ती व्यक्ती प्रामाणिक आहे धार्मिक आहे ती व्यक्ती खात्रीदायक आहे आणि ती व्यक्ती स्वतः परमेश्वराचे नियम पाळत आहे. नियम लोकांना देताना ती स्वतःही नियम पाळत आहे. अशा व्यक्तीकडे जा मार्गदर्शन घ्या ती व्यक्ती तुम्हाला प्रभूच्या नावाने योग्य मार्गदर्शन करणार. आमीन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.